पूजा पद्धति ने साथ में पीरने खा ली। पवार साहेब हे संयुक्त विरोधकांचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते। हे निराधार बातमी आहे, याच्यात कुठलेही प्रकारचे तथ्य नाही। पहिला राष्ट्रपतीचे निवडणूक आता नाही, पांच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर निकाल आल्यानंतर काय परिस्थिती आहे ते स्पष्ट होणार आहे। आणि पक्षाच्या अंतर्गत कधीही ही चर्चा झालेली नाही किंवा इतर पक्षांसोबत पण या बाबतीत कुठली चर्चा झाली नाही। या सगळे बातम्या याच्यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही। ज्या पद्धतीने बातम्या पेरण्यात आली, पवार साहेब हे संयुक्त विरोधकांचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते, हे निराधार बातम्या आहे, याच्यात कुठलेही प्रकारचे तथ्य नाही। पहिला राष्ट्रपतीचे निवडणूक आता नाही, पांच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर निकाल आल्यानंतर काय परिस्थिती आहे ते स्पष्ट होणार आहे। आणि पक्षाच्या अंतर्गत कधीही ही चर्चा झालेली नाही किंवा इतर पक्षांसोबत पण या बाबतीत कुठली चर्चा झाली नाही। या सगळे बातम्या याच्यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही।